काय असायचे शिक्षा तेव्हा? शिक्षा त्यावेळी म्हणजे एक एक वेळी असे तोबडात पण बसलेले आहेत बरंच स्वतःवरच पैसा जास्त खर्च करते हे कोणीतरी सूड उगवलाय. अजून कोण साधारणतः तुमच्यावरती आरोप करू शकतं असं वाटतं? राहू दे बाबा, कसे भेटले ते सांगा ना. आमची पोहे वगैरे पोहे घेऊन कसे आला होता जर इकडने? मला कुठे हा कसं झालं बोलणं तेव्हा? शिक्षण किती झालंय? बीकॉम झालेलं. आणि काय करते? मी जॉब करते सध्या. आपण जॉब कर संपलं घ्या पोहे उचला निघा. तुम्हाला शिक्षा झाली का शाळेत? भरपूर वेळा झाली. काय प्रायमरीला झालेली नाहीये पण सेकंडरीला मात्र झालेली आहे. आवडती शिक्षा कुठली होती? शाळा वर्गाच्या बाहेर उभं करणं. एक मिनिट, आताही खूप बोलतायत त्यांना वर्गाच्या बाहेर उभं करणं. काय प्लॅनिंग असतं एखाद्या मालिकेत सुद्धा एवढं छान प्लॅनिंग नसेल की शाळेत ठरलेल्या गोष्टी पुढे भविष्यात कशा एकत्र आणतात. अमुक ठिकाणी मी नाव नोंदवलंय, तुही तिथे नाव नोंदव, काय योजना केली आहे? कसं काय हो कसं म्हणजे सांगा ना. कधी बघणं झालं असेल पण बाकी काय नाही असं नाहीच. तुम्ही असे जायचा का? असं कधी एकमेकांना बघितलं नव्हतं? का नाही बघितलं? ते डोंगराच्या अलीकडे होते आणि मी पलीकडे होते. मध्ये डोंगर होता म्हणजे? मध्ये डोंगर आहे आणि खंडोबाचं मंदिर आहे. मग मला सांगा कुठल्या डोंगरातून सूर्य उगवला? तर जमवून घे, नाही तर जमवून नाही घेणार. ही धमकी नाही का हो? काय ही धमकी नाही का? धमकीच असेल म्हणजे बघा हे झालं तर मी जमवून घेईन, नाही तर तुमचं तुम्ही बघा. हा पहिला आरोप आहे. आपण जेवण चांगलं नाही तयार. बापरे, जेवण तर माहित नाही घरी पण तिकडे माहेरी आल्यावरती चांगलं बनवते. माहेरी करते आणि सासरी करत नाही. तेव्हा मग आई वडिलांनी असं सांगितलं का सासरी काय करायचं नाही? मी नाही येणार आहे जेवायला. शिक्षिका असल्याचे घरात काय काय फायदे आहेत? खूप फायदे आहेत. अच्छा. हा, पहिलं गोष्ट म्हणजे आपल्याला मुलांचा अभ्यास घ्यायला लागत नाही. आणि तोटे कुठले? शिस्त. अतिशिस्त. घरातल्या कामात मात्र जरा आळशीपणा असतो. अरे तुम्ही नाही काय समोरच्या नजरेत नाही, तुमचं काय म्हणणं आहे? हे 200% चुकीचा आरोप आहे. थँक्यू. आरोप चुकीचा आहे. थँक्यू. त्यांना काय म्हणता? आरोप केला ज्यांनी आरोप केला त्यांचं नाव सांगू का? नाही नको नको. ओळख कुठे झाली तुमची दोघांची? आमचं अरेंज मॅरेज आहे. मी म्हटलंच नाही. नाही काही जणांना अशी शंका आहे म्हणून सेट केल्यासारखं. अजूनही अजूनही काही जण वाटतं की हे सेट केलेलं मॅरेज. आता मी ऐकल्यावर मी माझं मत ठरवीन आणि खात्रीने सांगतो हे सेट केलेलंच असणार. भाऊंनी पण चांगली आणि सगळ्यांना सांभाळून घेते. माझ्या घरी सगळ्यांना सांभाळून घेते म्हणजे बाकीच्यांचा प्रॉब्लेम आहे. सगळ्यांना सांभाळून घेते म्हणजे काय? म्हणजे असं वाटेल ना की बाबा यांना सगळ्यांना सांभाळायला लागतं म्हणजे प्रॉब्लेम सगळ्या. काय मस्त ना, वेगवेगळ्या डब्यात बसून एका डब्यात बसले आता. खिशात काय लिंबू घेऊन घेऊ? नाही नाही. बहीण आहे? यस यस, बरोबर. कसलं लहान? अरे नीट तरी काढायचं. चेहरे बघा कसे गंभीर झालेत सगळ्यांचे, कारण आता त्यांच्यावर येणार आहे ना गदा. कसे आहेत हे सगळे? सगळे छान आहेत. तुमच्याबद्दल वाईट बोलतात हे? असतील बोलत. असतील बोलत. तोंडावरती नाही बोलले कधी पण मागून बोलतात. असतील आणि तरी चांगलं म्हणताय तुम्ही त्यांना. हो तरी पण असतात. माझ्या मैत्रिणी तुम्हाला वाटतात तशा नाहीये हे माहितीये तुम्हाला? हा त्या माहितीये मला. मिस्टर तुमच्याबद्दल वाईट बोलतात? बोलत असतील. तुमचा कोणावरच विश्वास नाही का? या सगळ्यांनी मिळून ना काही आरोप केलेत तुमच्यावर बघूया तर साधारणतः काय काय आरोप आहेत ना. मी नावं नाही घेणार कोणाचीच. बघा आता हसायला लागले, त्यांना टेन्शन होतं चुकून नाव घेतलं तर. थांबा, मी पण तसा थोडासा हुशार आहे त्यामुळे मी या दोघांपैकी एक एक आरोप आहे. बरेच आरोप आहेत, तीन तीन चार चार आहेत. खूप मोठवा मोठे ते ओरडतात तुम्ही. हां हे मान्य आहे तुम्हाला सगळ्यांना? आवाज खूप मोठा आहे, मोठमोठ्याने बोलतात, ओरडतात, तुम्हालाही मान्य आहे? मुलीचा अभ्यास घेताना फारच ओरड आरडाओरड. खरंय? मान्य आहे तुम्हाला? तुम्हालाही मान्य? तुम्हालाही मान्य. हो काय चेहरे बघा खुलत आहेत. काय झालं इतकी वर्ष ना
त्या सगळ्यांना बोलायचं होतं पण ते बोलता येत नव्हतं. सगळ्यांनी मिळून मला पुढे केलेलं आहे. थांबा, एवढ्यावर सुटका नाही तुमची. अजून कोण कोण काय काय म्हणते बघूया. बापरे, यांनी निबंध लिहिले. मुलीचा अभ्यास वेळच्या वेळी तुम्ही घेत नाही आणि परीक्षा आली की मुलीचा अक्षर माझ्या पप्पांनी लिहिला असणार आहे. एक मिनिट, नाही कोणी सांगू नका कोणी लिहिलंय कोणी काय लिहिलंय. ज्यांनी विचारांनी माझी मुलगी फार चांगली असं लिहिलं का हो खरं असं वाटलं. असं एम ए झाल्यानंतर मला असं वाटलं की नोकरी वगैरे करण्यापेक्षा ज्या माझ्यात काही जे मला आधीपासून करायचं होतं त्यासाठी मी मेहनत करत होते आणि लोकांना मला असं वाटलं की पोळी भाजी आपले महाराष्ट्रीयन पदार्थ ह्याची गरज भासते. सो त्यानुसार मी ठरवलं की आपण एक पोळीभाजीची व्हॅन सुरू करूया, फूड व्हॅन. कारण गाळा घेणं, लोकांसाठी आपण थांबणं, म्हणजे कस्टमर आपल्याकडे यावं म्हणून थांबणं, त्यापेक्षा आपणच कस्टमरकडे जावं, त्यांच्या एरियात आपण एक चालती फिरती फूड व्हॅन सुरू करावी, अशा कल्पनेने मी ती फूड व्हॅन सुरू केली. किती वर्ष झाली हो लग्नाला? दीड वर्ष. गप्प जा नाही आहे, बुद्धी बोलताना मध्ये नाही बोलायचं का असं असंच बोलू दे तिला. पूर्णच वाटत दहशत आहे का तुमची? नाही नाही, एटिकेट्स आणि मॅनर्स असतील की मध्ये बोलायचं नाही कोणाच्या. तुम्हाला एक माहिती आहे का, वाक्यामध्ये एक फुलस्टॉप पण येतो कधीतरी. ते बिचारे वाट बघतायत फुलस्टॉपची. तुमचं बालपण? मुलुंडमध्ये. पूर्ण मुलुंडमध्ये? इथेच. येस, मुलुंडमध्ये. आई बाबा काय करायचे? आई बाबा, बाबा आधी मेडिकल कंपनीत एम आर होते आणि गेले 20 वर्ष आई पोळीभाजी केंद्र हाच व्यवसाय आहे. आमचाही हाच व्यवसाय आहे आणि आता मुलुंडमध्ये पोळीभाजी केंद्र आणि हॉटेल. सासूबाईंपासून हे पोळीभाजीचं आहे? हो, माझ्याही आणि तिच्याही. हो, दोघांची? दोघांच्याही. म्हणून तुम्ही पोळी भाजली असं म्हणू शकता. कसं जमलं? नक्की काय काय म्हणजे तुम्हाला काय पोळीबद्दल नाही विचारलं? ढोल ताशाची स्पर्धा भरवली होती ह्यांनी मुलुंडमध्ये. बरं. मी मुलुंडकर प्रतिष्ठानच्या तर्फे आणि आमचं पनवेलमध्ये ढोल पथक होतं. तर मी ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक रूल्स आणि रेग्युलेशन्स आम्हाला पार्टिसिपेट करायचं होतं म्हणून मी फोन केला आणि मग त्याच्यानंतर आम्ही बोलत गेलो. कारण सेम बिझनेस असल्यामुळे काही गोष्टी ज्या होत्या त्या सेम होत्या. कधी मित्रांबरोबर पिकनिकला गेलो असेल तर ती एखाद गोष्ट सांगितली नसेल. मी निघतो. हे तुम्हाला माहिती आहे 4 वर्षात मित्रांबरोबर गेलेले? मला घरातल्यांना नसेल माहिती तर मलाही नाही माहिती. जी गोष्ट घरातल्यांना माहिती आहे ती मला माहिती आहे. पण ठेवलंय लपवून ना. ते उघडू नका. उद्यापासून दरवाजा उघडेल ना, याची काळजी घ्या. शेवटच्या शेवटी माझ्या पुरीचा संसार वाचवण्यासाठी ती बिहीन धुळीच मिळवली. पण आता बास समद्यांचा रंग दिसलेत मला. माझा निर्णय झालाय, एकतर ही या घरात राहील नाहीतर मी राहील. ए, ओरडू नको, सांगून ठेवतोय. तू इथे सकाळी सकाळी आली कशाला? पण गॅरी, तू असं का वागलास यार माझ्याशी? तुझ्यामुळे आज ऑरेंजेस दोघं मला बोलतायत. माझ्या आई बाबांना काही बोलायचं नाही, कळलं ना? हे बघ, तुला ऑफिस मधून मी काढून टाकलेलंच आहे आणि आता घरातूनही तुला जायला सांगतोय. आत्ताच्या आत्ता इथून निघून जा, सांगतोय. मी झोपलं नाही अजून. त्याला अंगाई म्हणून दाखवण्याची इतकी सवय झाली की आता झोपच येत नाहीये. आपल्याला पोर झाल्यावर म्हणा की अंगाई. तुम्ही खूप पुढची स्वप्न बघताय. एक ना एक दिवस अंगाई म्हणायला लागेलच की. हो, पण आत्ताच काय? मी तुम्हाला थोपटतो, तुम्ही माझ्यासाठी अंगाई म्हणा. काय? आपल्याला रोजची सवय झाली म्हणून म्हणलो. काहीतरीच तुमचं.